जेव्हा काही लोक बोलतात की या रस्त्यांची जबाबदारी आमची, अहो या रस्त्यांची नाही, या सगळ्या शहरांची जबाबदारी तुमची आहे. 25-25 वर्ष इथे राज्य केलं आहे आणि तुम्ही रस्त्यांची जबाबदारी आमची आहे, दांडियांपुरतं बोलतंय. आणि तेवढं असूनही तेवढं बोलल्यानंतर तुम्ही एवढे लोकांना खोटे आश्वासनं दिली त्या काळात, आणि अजून रस्ते नाही बनले, इथे परिस्थिती एवढी वाईट आहे की बाईकवरनं पोरं पडत आहेत, त्यांना मार लागते, महिला चालू शकत नाहीत, गटारावरचे चेंबर नाही आहेत, लोक आम्हाला मारतील उद्या, आणि त्यांचं काय चुकतं आहे, त्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे ना, तर कोणीतरी त्यांच्यासोबत उतरायला पाहिजे ना. लोक ज्या दिवशी उतरतील, लोकांच्या पहिला मी उतरणारच आहे, परंतु जेव्हा मला आवश्यकता वाटेल त्या तेव्हा त्यांना विनंती करेन, आणि त्यांच्या पुढे मी त्यांचा पुढे उभा राहून त्यांचं नेतृत्व करण्यास मी तयार असेन, एवढं नक्की. नेहमीप्रमाणेच आश्वासन दिलं, परंतु आता काय आमचे सीई परत बदललेत आता, तर एक त्यांना सांगून बघितलं, एक संधी देणं आमचं कर्तव्य आहे की अशी अशी प्रॉब्लेम आहे तिथे. आता पुढच्या आठवड्यात आम्ही एक आढावा ठेवलेला आहे इथे, स्पेशली इथे समर्थनगरला, इथे मठात खूप लोक दर्शनाला येतात, आणि इथे 10 मिनटं पाणी पडलं तरी अगदी म्हणजे नदीसारखं स्वरूप इथे येत असतो. इथे मी जे आमदार निधीतनं पंप दिले होते त्याच्यातलेही पंप उचलून नेले त्यांनी, त्यामुळे काही दिवस 3-4 दिवस इथे पाण्याचा निचरा कमी झाल्यामुळे जरा जास्त परिस्थिती वाईट होती, रस्त्यांची हालत तर खराबच आहे. तर मी आपले सीई जे आहेत त्यांना परिस्थिती दाखवली, त्यांना काही गटर अशी थ्रू करून इथे नाल्याला कनेक्ट करावी लागतील, जे अगदी सोपी सोपी कामं आहेत ती त्यांना सांगितलीत, आणि रोडचे खड्डे भरून काय होणार नाही, तर सरफेस तुम्हाला चांगलं करावं लागेल, अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. तर बघू आता पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा घेणार आहे, उद्यापासून ते कामाला सुरुवात करतात, बघूया काय निघतं त्याचं.